रहाटणे येथे एक महिन्यापूर्वी खासगी बसमध्ये चालकाच्या हत्याराने वार करून करण्यात आलेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आलाय. उसने घेतलेले 800 रुपये आणि मोबाईलची मेमरी कार्ड दिले नाही म्हणून मित्रानेच खून केल्याचे समोर आले. वाकड पोलिसांनी आरोपीस अटक केले असल्याची माहिती उपायुक्त नम्रता पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव देखील उपस्थित होते. जवळजवळ 170 लोकांचे आपण सगळे टेलिफोन रेकॉर्ड्स वगैरे देखील चेक केले आणि तपासाअंती आपल्याला तो एका मित्राबरोबर नियमित आरोपी असे वगैरे संशय आला. हा मित्र बरेच दिवस सापडला नाही आपल्याला. त्याच्यानंतर तपास पथक नेमण्यात आली आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो. काल आपण त्याला त्याच्याकडे इंटरसेप्ट केला त्याला आणि त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून हा गुन्हा त्याने केल्याचं निष्पन्न झालं आहे आणि आत्ता हा आरोपी अनिल श्रावण मोरे राहटणेचा त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. कारण म्हटलं तर किरकोळ होतं. हे दोन्ही मित्र होते, दोन्ही दारुडे होते आणि दोघंही एकत्र दारू प्यायचे. 800 रुपये जो मयत आहे त्याने एकदा उसने घेतले होते. मयताचं मोबाईल सिम कार्ड देखील या आरोपीला त्याने वापरायला दिलं होतं. त्याच्याकडून या दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांनी दारूच्या नशेत होते. पण त्यावेळी याने दादाच्या घरात त्याचा मर्डर केला.